number work, tip standard, second topic. Already आपण पाहिलेलं आहे 4 standard मध्ये असताना 5 digit number म्हणजे काय याची छोटीशी उजळणी इथे आहे. First of all आपण ते पाहूया and then 6 digit and 7 digit जाऊ. 5 digit numbers, 5 अंकी संख्या. 5 digit number जर आपण रीड करायला गेलो तर एक एग्जांपल दिलं आहे इथं 58693. इथे and हा वर्ड वापरणे खूप गरजेचं आहे आफ्टर टेन्स प्लेस. ज्यावेळी टेन्स आणि आपल्याला युनिट वापरत असतं त्यावेळेला and हा वर्ड वापरणं गरजेचं आहे. वी हॅव टू रीड टेन्स अँड युनिट टुगेदर. हे दोन्ही वेळा एकत्र वाचायचं आहे. 100 सेपरेटली, 100 सेपरेट वाचायचे. थाउजंड अँड टेन थाउजंड टुगेदर, हे दोन्ही एकत्र वाचायचे. म्हणजेच 58 हा वर्ड एकत्र असेल 58693. आता यामध्ये आपण पाहायला गेलो तर 3 हे युनिट प्लेस आहे, 9 हे टेन प्लेसला आहे, 6 हे 100 प्लेसला आहे, 8 हे 1000 प्लेसला आहे आणि 5 हे 10000 प्लेसला आहे. लाईक दिस देर आर अदर टू एक्झाम्पल्स. 92000 दीज टू नंबर्स आर टुगेदर 92000. नो हंड्रेड्स आर हियर देअरफोर 92000 अँड 32. इथं 100च्या प्लेस ठिकाणी आपल्याला 0 आहे. 0 आपण काउंट करत नाही. ज्यावेळेला आपण नंबर रीड करतो त्यावेळेला 0 काउंट केला जात नाही. त्यावेळी आपल्याला डायरेक्टली नंबर वाचायचा आहे 92000 अँड 32. आपण 100 रीड केलेला नाही. नेक्स्ट एक्झाम्पल इज देअर 65000. हे दोन डिजिट एकत्र 65700 अँड 4. 65700 अँड 4 अशा प्रकारे रेडी केलं जातं. सर एक्स्ट्रा बॉक्स तुम्हाला होमो दिलेला आहे. मी काही नंबर दिले आहेत, 6 एक्झाम्पल्स आहेत. हे तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत आणि स्वतः सोडवून आपल्याला जमते का पाहायचं आहे. लक्षात ठेवा 0चा डिजिट आपण काउंट करत नाही. मी इथे डायरेक्टली 4 म्हणतो. इथं 100 मी काउंट केलं नाही. 92000 अँड 32. आता तुम्हाला हे 5 डिजिट नंबर समजला असेल तर 6 डिजिट आणि 7 डिजिट समजणं खूप अवघड जात नाही. जर तुमची ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला 6 डिजिट वाचताना काही अवघड जाणार नाही, कारण तिथे फक्त एकच प्लेस ऍड झाले लॅक्स. हे लॅक्स मग तुम्हाला म्हटलं मी काय युनिट्स आणि टेन्स एकच रीड करायचे, 100 सेपरेटली रीड करायचं, 1000 अँड 10000 प्लेसची व्हॅल्यू एकत्र रीड करायची, लॅक आणि 10 लॅक ही पुढे व्हॅल्यू असते. आपण 7 डिजिट नंबरला बघणार आहोत, हा आपण 6 डिजिट नंबर पाहतो. सो आपण लॅक वर पोहोचलो आहोत. सो हे 3 काय झालं, 3 लॅक्स, 25000, 700. आता टेन्स आणि युनिट हे रीड करायच्या अगोदर आपल्याला अँड हा वर्ड वापरायचा आहे, म्हणून 3,25,729 अशा प्रकारे याची रीडिंग होईल. नेक्स्ट एक्झाम्पल 2. कोणत्या टेन्सला आहे, युनिट, टेन्स, 100, 1000, 10000 अँड लॅक. म्हणजे आपण आता लॅक प्लेसला पोहोचलो आहोत. सो 2,09,000 हे दोन्ही एकत्र म्हणणार आपण, 0 आपण काउंट करत नाही. 9,600 अँड 5. नेक्स्ट 7 लॅक. 7 लॅक म्हणजे सर 10,000 प्लेसला काही नाही आहे आणि 1000 प्लेसला पण काही नाही आहे, त्याचा अर्थ ह्या दोघांना आपण रीड करायचं नाही आहे. 7,200 इथं 10 स्पेसला काही नाही आहे, युनिट स्पेसला काही नाही आहे, दॅट्स वाय वी शुड नॉट रीड देम. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू रीड करत नाही आहे, ह्या दोन व्हॅल्यू रीड करत नाही आहे, डायरेक्टली 7,200 इथं अँड चा वापर नाहीये. बघा का नाही आहे, कारण टेन्स आणि युनिट प्लेसला काहीच नाही आहे. नेक्स्ट वन 5 लॅक
71,008. आता इथे मी and 8 चा वापर करणार का, कारण युनिट डेसला काहीतरी आहे, मात्र 100 डेसला काहीच नाहीये. मग आपल्याला माहित आहे जर 100 डेसला काहीच नसेल, 0 असेल, तर आपण रीड करत नाही. 571,008. या प्रमाणे काही तुम्हाला होमवर्क एक्स्ट्रा दिलेला आहे मी, 6 नंबर्स आहेत, हे तुम्ही स्वतः सोडवून पाहू शकता. नाउ वी आर गोइंग टू सी द 78 नंबर्स. इन 78 नंबर्स ओनली वन नंबर गेट एडेड, दैट इज 10 लाख. हियर वी हैव टू रीड दिस बोथ नंबर्स, मीन द नंबर विच इज एट द 10 lakh place and lakhs place together, then 10,000s and 1,000s together, hundreds separately and tens and unit together. जर असं रीडिंग करायचं गेलं तर मला लॅक्स आणि 10 लॅक्स एकत्र वाचायचं आहे, 1,000s आणि 10,000 एकत्र वाचायचं आहे, hundreds वेगळं वाचायचं आहे आणि tens आणि units एकत्र वाचायचं आहे. Then how it shall be read? आता कसं रीडिंग होणार बघायचं. 21,65,296. मगाशी मला सांगितलं होतं मी ज्या वेळेला टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस येईल त्याच्या अगोदरला अँड हा वर्ड वापरायचा आहे. दॅट्स वाय द रीडिंग विल बी 21,65,296. हाऊ इट शॅल बी रीड? 70 लॅक्स. या दोन्हीची व्हॅल्यू किती आहे? एकत्र वाचायचं आपला आहे, दोन्ही एकत्र वाचायचं आहे. तर मग 70 लॅक्स, इथं 0 आहे, फक्त 8 आहे, तर मग इथे काय होणार? 8,555. 70 लॅक 8,555. 35 लॅक्स 18,628. रीडिंग काय होता पहा, 35 लॅक्स 18,628. 61 लॅक्स 70,000 डायरेक्टली 0,0 आपण काउंट करत नाही, अँड 3. 61 लॅक्स 70,000 अँड 3. या प्रकारचं रीडिंग असेल. आणि हिंदा पहा, जर 0 आला असेल 100 प्लेस तर आपण तो रीड करत नाही. लॅक्स आणि 10 लॅक्स आपल्याला एकत्र रीड करायचं आहे, 1,000 and 10,000 आपल्याला एकत्र रीड करायचं आहे, 100s आपल्याला सेपरेटली रीड करायचं आहे आणि युनिट आणि टेन्स आपल्याला एकत्र रीड करायचं आहे. युनिट आणि टेन्स लिहायच्या अगोदर आपल्याला अँड हा वर्ड वापरायचा आहे. काही एक्स्ट्रा वर्ड तुम्हाला दिलेला आहे, that can be solved by you yourself. आता आपण पाहणार आहोत एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर. लक्षात घ्या, आपण लास्ट इयरला एक्सपांडेड फॉर्म पाहिलेला आहे अप टू 5 डिजिट. यावर्षी आपण 6 डिजिट आणि 7 डिजिट यामध्ये ऍड करत आहोत. खूप सोपं असतं. डिजिट किती काउंट करा, नंबर लिहा आणि जेवढे डिजिट या पुढे असतील तेवढे 0 वाढवा. लक्षात घ्या, हा आपण नंबर रीड करायला गेलो तर रीड कसा करता येईल? 65,21,375 असं रीडिंग होतो. जर एक्सपांडेड फॉर्म लिहायला गेलो तर 6 डिजिट लिहा आणि 6 डिजिटच्या पुढे 1,2,3,4,5,6 म्हणजे ह्या 6 ची व्हॅल्यू झाली 60 लॅक्स. युनिट टेन्स 100,000 10,000 lakh 10 lakh म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली? 60 लॅक. 5 च्या पुढे किती अंक आहेत? 1,2,3,4,5. सो 1,2,3,4,5, 5 च्या पुढे 50, याचा अर्थ आहे 5 लॅक. 2 च्या पुढे 0 लावा लागतील, 1,2,3,4, हे 4 0 लावा लागतील. सो 1,2,3,4 या प्रकारे हे पुढे एक्सपान्शन होईल. 1 च्या पुढे किती लागतील? 1,2,3 जर आले बघा. 3 च्या पुढे किती लागतील? 2,1,2 300 व्हॅल्यू आली. 7 ची व्हॅल्यू किती आहे? 70. सो 7,0 1,0 लागला. 5 च्या पुढे काहीच नाही आहे, 5 आहे असा लागला.
त्यामुळे आपल्याला हे करता येईल बघा 3, 1, 2, 3, 4, 5, 6 याचा अर्थ झाला 30 लाख. त्या 6 ची व्हॅल्यू प्लस 6 च्या पुढे 1, 2, 3, 4, 5 6 लाख. आता ज्या वेळेला 0 येईल तेव्हा 0 ची व्हॅल्यू काहीच नसते, पण आपण जस्ट प्लस 0 एकदा 0 लिहून ठेवायचं, प्लस 0 परत प्लस 0 मग इथं 5 आलं, 5 च्या पुढे 20, 8 च्या पुढे 10, प्लस 6 च्या पुढे काहीच नाही. याप्रमाणे पुढे एक्सपांशन आपल्याला करता येईल 9, 0, 0, 0, 0, 0, 0 प्लस 0 प्लस 8, 0, 0, 0, 0 प्लस 1, 0, 0, 0 प्लस 2, 0, 0 प्लस 0 प्लस 9. हे दोन तुम्ही करून पहा आणि जमते का पाहू. आता आपण पाहणार आहोत प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन नंबर. जर तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म समजला असेल तर प्लेस व्हॅल्यू मिळवणं खूप अवघड जात नाही, खूप सोपं असतं. नंबर शोधा, नंबरच्या पुढे किती डिजिट आहेत पहा. आता जर 3 या नंबरला अंडरलाईन केला आहे तर 3 च्या पुढे 1, 2, 3, 4 डिजिट आहेत, तर मग तेवढे 0 आपल्याला लावावे लागतील. 3 ची व्हॅल्यू या ठिकाणी ऍट इयर द व्हॅल्यू ऑफ 3 इज 30,000. हाउ इट इज 3 अँड दिस 4 डिजिट 1, 2, 3, 4 फोर टाइम्स मी 0 इथे लावलेला आहे, बंडी 30,000. मात्र या 3 ची व्हॅल्यू ही वेगळी असेल कारण त्याचा प्लेस बदललेला आहे. या 3 चा प्लेस आहे लॅक्स, आणि लॅक्स प्लेसला या 3 ची व्हॅल्यू 3 लाख असायला हवी. पण कसं शोधणार, 3 च्या पुढे 1, 2, 3, 4, 5 झिरोज आहेत, मग 1, 2, 3, 4, 5 या 3 ची व्हॅल्यू किती आहे 3 लाख. पण 9 च्या पुढे असं काहीच नाहीये, तेव्हा 9 ची व्हॅल्यू ही 9 असेल कारण ते युनिट प्लेसला आहे. त्यानंतर 5, या 5 ची प्लेस व्हॅल्यू काय असेल, 1, 2, 3, 4, 4 झिरोज 1, 2, 3, 4, 5 ची व्हॅल्यू आहे 50,000. 7 ची व्हॅल्यू किती असेल, 1, 2, 2 झिरोज 2 झिरोज 700. देन या 7 ची व्हॅल्यू ही या 7 पेक्षा वेगळी असेल का बरं, कारण याची जागा बदललेली आहे. हे 7 जे आहे हे 1000 प्लेसला आहे. सो द व्हॅल्यू ऑफ दिस 7 विल बी 7000. कशी काढली, 1, 2, 3, 3, 0, 1, 2, 3, 3, 0 आपण दिले आणि 7000 अशी व्हॅल्यू मिळाली. या 8 ची व्हॅल्यू सिंगल डिजिट आहे याच्या पुढे, त्याच्यामुळे 10 आपण इथं लावला आणि 8 ची व्हॅल्यू झाली 80. याप्रमाणे तुम्ही खाली नंबर सोडवू शकता आणि याची उत्तर मिळवू शकता. आता या टॉपिक मधील शेवटचा पार्ट कम्पेरिंग ऑफ नंबर्स, म्हणजेच आपल्याला संख्यांची तुलना करायची आहे. तुलना करणे आपण पूर्वी शिकलेलो आहोत, तरीपण इथं फक्त नंबर्स कमी जास्त असतील. सिंपल आहे, तुलना करताना सुरुवात कशी करावी, सुरुवातीला किती डिजिटचा नंबर आहे पाहावं. नेहमी लहान नंबरचे डिजिट सुद्धा कमी असतात. इथं जर कम्पेअर केलं तर पहा 1, 2, 3, 4, 5 डिजिट्स, 1, 2, 3, 4, 5, 6 डिजिट्स. ऑब्विसली जर 6 डिजिटचा नंबर दिला असेल तर तो 5 डिजिट पेक्षा मोठा असणार आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली जो नंबर आहे आपला हा मोठा होईल. त्यानंतर पुन्हा आपण डिजिट कम्पेअर करू, 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5 ऑटोमॅटिकली 6 डिजिटचा नंबर मोठा होऊन जाईल. पण जर डिजिट समान झाले तर काय करायचं,
जर डिजिट समान झाले तर मग आपण नंबरचं कंपॅरिझन सुरू करू. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 इकडे पण 7 डिजिट्स आहेत, इकडे पण 7 डिजिट्स आहेत. मग आता आपल्याला कंपेयर करावं लागेल नंबर्स मध्ये. इकडे किती आहे 3, इकडे किती आहे 7. याचा अर्थ ऑटोमॅटिकली तिकडे नंबर मोठा होतो. पुढे तुम्हाला चेक करायची गरज लागत नाही. नेक्स्ट नंबर बघा 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 7 डिजिट्स आहेत. तर मग आता कंपेरिजन सुरू करूया. इकडे 8, इकडे पण 8. मग पुढचा नंबर कंपेअर करा 1 1, त्याच्यापुढे 2 2, इकडे 8 8, इकडे 6, इकडे 4. मग मोठा कोण 6, याचा अर्थ आपल्याला 6 कडल्या बाजूला म्हणजेच काय 81,28,625 हा नंबर मोठा असेल. आता आपण कंपेअर करूया 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7, इकडे पण 7, इकडे पण 7. आता याच्यामध्ये 7 7 कंपॅरिझन करताना 3 3 5 5 2 2 0 0 6 6 2 2 8 8, याचा अर्थ यांच्यामध्ये काहीच कंपेअर करण्याचं नाहीये. बरं, कंपेअर होत असतील तर ते नंबर इक्वल आहे, म्हणजे इकडे पण तोच नंबर आहे आणि तिकडे पण तोच नंबर आहे, लेफ्ट हँड साईडला पण तोच नंबर आहे, राईट हँड साईडला पण तोच नंबर आहे. हे कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, इज इक्वल टू साईन द्यायचं आहे. लक्षात ठेवा, मॅथ्स हा विषय व्हिडिओ पाहून किंवा वाचून समजणारा विषय नव्हे, तो तुम्हाला सोडवावा लागेल आणि प्रॅक्टिस करावी लागेल. जितकी मॅथ्सला प्रॅक्टिस चांगली असेल तितकं तुम्हाला मॅथ्स सोपं जाईल, म्हणून स्वतः प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्कीच करा, आणि आपल्यासाठी आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेणार आहोत तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ